नमस्कार, मी प्रमोद पुरी, शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये आपले स्वागत करीत आहे. आजचा व्हिडिओ जो घेऊन आलेला आहोत तो आहे वेतनिकामधून सेवा पुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे कसे पाठवावे याबाबतचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जे सेवानिवृत्त मयत किंवा ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे अशा कर्मचाऱ्यांची जी सेवा पुस्तके आहे ती 7व्या वेतन आयोगानुसार कशी पाठवावी, त्यासाठी काय करावे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. कारण की बऱ्याचशा गोष्टी सर्वांना माहीत राहत नाही आणि नवीन नवीन शासनाच्या ज्या धोरण राहते त्यानुसार प्रत्येक गोष्ट माहीत होण्याकरिता थोडा वेळ लागतो आणि आपला हा वेळ वाचावा म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे. आपला हा शासकीय कर्मचारी सेवार्थ ब्लॉग आहे, pwamtblogspot.com. यामध्ये आपण शासकीय कामकाजामध्ये ज्या काही विविध शासन निर्णय किंवा इतर बाबींची आवश्यकता आहे, पे फिक्सेशन झालं, लोकांचे जे प्रश्न आहे ते शासन निर्णय, वेगवेगळे नमुने, वैद्यकीय प्रतिपूर्ती, अनुकंप, इन्कम टॅक्स, डी अरियर्स वगैरे याबाबतचं सर्व या ब्लॉगमध्ये आपण टाकण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत आहोत. आणि त्याचप्रमाणे आपण एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, त्या यूट्यूब चॅनलमध्ये वेगवेगळ्या विषयानुसार वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहे. याकरता आपल्याला माझं हे प्रमोद पुरी नावाचं जे चॅनल आहे यामध्ये व्हिडिओमध्ये जायचं आणि व्हिडिओमध्ये मी टाकलेले हे व्हिडिओ दिसते आणि आपल्याशी जो व्हिडिओ संबंधित असेल तो व्हिडिओ क्लिक करावा आणि तो पाहायचा. आणि आपल्याला जर वाटत असेल का बा नवीन नवीन अपडेट माहिती आपल्याला मिळत राहावी तर याकरता जे बेल आयकॉन आहे ते दाबायचं, म्हणजे मी नवीन जर व्हिडिओ टाकला तर आपल्याला कळून जाईल. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस चॅनलवर येण्याची आवश्यकता नाही आहे, आपल्याला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर आजचा मी व्हिडिओ सुरू करतो. आता बघा, वेतनिकाच्या बद्दल सांगतो. आपण प्रथम काय करायचं, महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन यावर यायचं, हे आपल्याला सर्वांना माहित आहे. आणि हे फक्त जे महाकोश या ठिकाणी हे जे वापरतात त्यांच्याच करीत आहे, म्हणजे जे सेवार्थ वापरतात, जे बिल पोर्टल वापरतात, बिम्स वापरतात, वेतनिका, कोशवाहिनी, अर्थवाहिनी हे वापरतात यांच्याच करीत आहे. बाकी ज्यांना सेवार्थाच्या व्यतिरिक्त दुसरे ज्यांचे शालार्थ आहे किंवा जिल्हा परिषदचे वेगवेगळं आहे तर त्यांना मागे पुढे हे लिंक मिळेल, पण आजच्या तारखेत सध्या नाही आहे. तर आपण आता काय करू, काही वेतनिका आहे या वेतनिकाला क्लिक करू. वेतनिकाला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे ही वेतनिकाची ही विंडो येईल. तर जर 6व्या वेतनानुसार जर आपलं असेल सेवा पुस्तक वगैरे किंवा काही असेल जुनं तर हे 6व्याप्रमाणे इथून होईल. हे 6व्यासाठी आहे. आता 6व्यासाठी जेव्हा आपण टाकतो तेव्हा दोन गोष्टी होतात, एक डीडीओ लॉग इन मधून आपण करू शकतो किंवा ट्रॅक युअर सर्विस बुक आपण करू शकतो. म्हणजे आपलं जर सर्विस बुक वेतन पडताळणीला पाठवलं असेल तर इथं ट्रॅक मध्ये जायचं. ट्रॅक मध्ये गेल्यानंतर समजा डीडीओ कोड माहित असेल तर डीडीओ कोड टाकायचं, किंवा आपला जर सेवार्थ आयडी माहित असेल तर सेवार्थ आयडी म्हणायचं आणि सबमिट करायचं. तर याप्रमाणे आपल्याला सर्विस बुकाची आपल्याला पोझिशन इथं कळून येईल. आता या ठिकाणी डीडीओ लॉग इन मध्ये जर आपण आलो, हे 6व्या वेतनाप्रमाणे आहे, 7व्याचं सांगतो. त्याच्याप्रमाणे जर आलो आपण आणि आपण जर इथे हे टाकलं आपल्याला आपला युजर नेम हा डीडीओ कोड असतो आणि पासवर्ड आपल्या बिम्सचा असतो. या ठिकाणी बिम्सला जो आपण पासवर्ड वापरतो तो आपण या ठिकाणी पासवर्ड वापरतो. आता या ठिकाणी हे जे आहे तर हे डेस्कटॉप आहे, याला आपण हे म्हणू डॅशबोर्ड. डॅशबोर्डवर हे सर्विस बुक वगैरे दाखवते. आता काय करायचं, 6व्याचं जर असेल तर जनरेट मधून जाऊन इथे आपल्याला
कर्मचाऱ्याची सेवार्थ आयडी टाकायची आहे, एम्प्लॉयचं नाव टाकायचं आहे, डेस्टिनेशन टाकायचं आहे, रजिस्ट्रेशन डेट टाकायचे, मोबाईल नंबर आणि ईमेल, आणि याला सबमिट करायचं आहे. हे सबमिट केलं का तुमचं 6व्या वेतनानुसार होईल. पण आता आपल्याला 6व्याची गरज नाही, जे आधी झालेलं आहे. तर आता जे काही पुस्तक जाईल आपलं 6व्याचं जर असेल तर इथून येईल, नाही 7व्याचं असेल तर त्याचं वेगळं सांगतो. त्यानंतर सबमिट सर्व्हिस बुक करायचं. हे सर्व्हिस बुक सबमिट केल्यानंतर हे त्यांच्याकडे जे प्रिंटआउट निघेल ते प्रिंटआउट देऊन त्यांना द्यायचं आहे. आणि हे 7पे विशेषांचं इथे हे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये पण सांगेल तर आतापर्यंत तुम्ही 7व्यामध्ये सांगतो, आपण 6व्याचा आता विषय बंद करू, कारण की हे 6व्याचा आला. आता हा 7व्यासाठी काय करायचं, का हीच विंडो इथून ओपन करायची वेतनिकामधून. वेतनिकामधून ओपन केल्यानंतर ही विंडो ओपन होईल. इथे काय दिलंय, फॉर 7पे व्हेरिफिकेशन क्लिक हिअर. बघा, त्यांनी वेगळी विंडो न दिल्यामुळे काय होत आहे, का आपल्याला वाटते आपण इथंच काम करत बसतो कुठेतरी, आणि हे दिसते आपल्याला, पण आपण एवढं काही पाहत नाही का बाबा, असं वाटते 7पे व्हेरिफिकेशन क्लिक हिअर. तर हे जे आहे, तर आता आपल्याला काय करायला, 7पे व्हेरिफिकेशन याला क्लिक करूया. आता याला क्लिक केल्यानंतर काय होईल, का ही फाईल अशी ओपन होईल वेतनिकाची. आता याच्यामध्ये काय झालं, पे युनिट वाल्यांचं लॉग इन आहे, हे डीडीओचं लॉग इन आहे, ऍडमिन लॉग इन आणि एम्प्लॉईज लॉग इन. आणि इथे ट्रॅक युअर सर्व्हिस बुक दिलेलं आहे आणि डिपार्टमेंट वाईज स्टेटस. तर डिपार्टमेंट वाईज हे स्टेटस आपल्याला पाहता येईल, डीडीओ कोड वगैरे टाकून ट्रॅक पण करता येईल. परंतु हे सध्या हे जे ट्रॅकचे जे आहे ते अजून हे पूर्ण अस्तित्वात म्हणजे पूर्णपणे नाही आलेलं आहे, तरी आपण टाकून पाहू. हे टाकून आपण पाहू होते का, तर कारण की ऍक्टिवेट नव्हतं हे, अजून यांचं व्हायचं आहे थोडं काम, तर होऊन जाईल 1-2 दिवसात किंवा 8 दिवसात हे होऊन जाईल. तर यानंतर आपल्याला हे सबमिट केल्यानंतर आपल्याला समजून जाईल की यांचं पोझिशन काय आहे. हे सध्या नाही आहे. आता आपण प्रथम आपण डीडीओला जाऊ, आपल्याला सर्व्हिस बुक आपल्याला एक कसं पाठवायचं याची पूर्ण पद्धती ते सांगतो, त्यानुसार आपण पहा. आता डीडीओ लॉग इन मध्ये आलो, डीडीओ लॉग इन मध्ये आता बघा, हा आणि 6व्याचा आणि 7व्याचा सारखाच आहे. तर आता आपण बघा का कसा येतो. आता सुरुवातीला काय करायचं, जनरेट सर्व्हिस बुक आयडी इथे जायचं, इथे या ठिकाणी क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याकडे जेवढे सर्व्हिस बुक आहे तेवढ्यांचं ह्या ठिकाणी आपल्याला हे दिसून येईल, जेवढे आपल्या याच्यात आलेले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर ऍड करायचं असेल तर सध्या सिस्टीम मध्ये सध्या नाही आहे, सध्या आपल्याला ऍड करता येत नाही, कारण की हे बुक जेवढे झालेले आहेत. कारण की हे कसं होतं की जेवढ्याचं आपण पे फिक्सेशन केलेलं आहे वगैरे ते सर्वांची इथे नावं आलेली आहे. एखादा नसेल तर त्याबद्दल हे टाकायचं करेल काहीतरी, इथे ऍड वगैरे एखादा बटन देईल पुढे चालून. आता इथं समजा हे माझं नावच घेतो, इथे सिलेक्ट करतो हे माझं नाव. आता इथं काय करायचं, जनरेट सर्व्हिस बुक. बरं, आता हा व्हिडिओ जास्त वाढेल, कारण की काय होईल, आता एक एक गोष्ट सांगायला जाईल, तर पुढे पुढे काय होईल का बाबा, पूर्ण डिटेल जर सांगायचं असेल तर म्हणजे एक किंवा दोन मिनिटात नाही सांगू शकत हे, एवढं फास्ट हे करावं लागते. तरी प्रयत्न करतो मी सांगायचा. आता इथे मोबाईल नंबर टाकायचा, हा माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे, ईमेल आयडी, ईमेल आयडी टाकलेली आहे. आणि काय करायचं, हे एवढंच झाल्यानंतर आता काय करायचं, इथे दोन गोष्टी आहे. मोबाईल नंबर एक तर कर्मचाऱ्याचा टाकायचा, किंवा जो हे सर्व व्यवस्था पाहते, जो सर्व्हिस बुक पाठवते त्यांनी करायचं, म्हणजे काय होईल त्याला प्रत्येक वेळेस अपडेट येत जाईल. तर याला सबमिट केलं. आता सबमिट केल्यानंतर काय होत आहे, हा बार कोड आलेला आहे. बघा, यांना जो सर्व्हिस बुक आयडी आहे हा 7 पासून सुरू होणारा पाहिजे. 7व्या वेतनासाठी हा 7 आहे, तर हा सुरू पाहिजे. म्हणजे आता इथे पाठवलं 173 नंबरचा माझा समजा हे आहे, नंतर हे आलं. आता काय करायचं, याची प्रिंट घ्यायची, प्रिंट ऑप्शन द्यायचं आणि याची प्रिंट घेऊन घ्यायची. प्रिंट एका कागदावर येऊन जाईल आपल्या, प्रिंट घ्यायची आणि याला प्रिंट म्हणतो, हे प्रिंट झाले आपली. आता नंतर काय करायचं, पहिला पोर्शन आपला इथला संपलेला आहे, याप्रमाणे सर्व सर्व्हिस बुक करायचे त्याला. आता दुसरी गोष्ट आहे काय, सबमिट सर्व्हिस बुक. आता इथे आपण प्रिंट काढली, बारकोड मिळाला, आता आपल्याला हे पुढे समोर पाठवायचं, तर काय करायचं, सबमिट युअर सर्व्हिस बुक. आता इथे यायचं. आता बघा, हे प्रमोद महादेपुर हे नाव आलेलं आहे, हे मी एक आधीच आहे, यांचा आधीच हे पाठवलेलं आहे, ऑलरेडी सबमिटेड. आता या ठिकाणी हे प्रमोद महादेपुरी याला क्लिक करतो,
आता इथे काय सिलेक्ट एम्प्लॉईज फक्त इथे सिलेक्ट करतो, कारण की दोन्ही केले असतात हे ऑलरेडी सबमिट झालं, इथे क्लिक केलं आणि फॉरवर्ड टू पे व्हेरिफिकेशन युनिट, हे पी व्ही यू चा लॉन्ग फॉर्म पे व्हेरिफिकेशन युनिट. आता काय करू, हे माझं इथे सिलेक्ट केल्यानंतर आपण एखादा माने करू शकतो किंवा एक एक करायचं, एक एक केलं तर बरं राहील. आता इथं फॉरवर्ड केलं, फॉरवर्ड केल्यानंतर माझं नाव आलं, हे आलं सर्व आणि काय करते व्ह्यू प्रिंट सबमिट लेटर, म्हणजे आता इथे केलं तर काय होईल व्ह्यू प्रिंट सबमिट लेटर. मग काय झालं का, हे नाव आलं, कार्यालयाचं नाव आपण टाकायचं, आपला आउट ऑफ नंबर वगैरे टाकायचं, लेखा युनिट अमरावतीला हे पडताना, कारण की तरी माझी विनंती आहे. आणि बघा इथे हा नंबर 7 पासून सुरू व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या, आजची आणि सेवानिवृत्तीचा दिनांक यांनी टाकलेला स्थळ वगैरे हे आणि हे. तर इथे काय करायचं, स्वाक्षरी म्हणजे रबर स्टॅम्प मारायचा, दिनांक स्थळ अमरात लिहायचं आणि जेव्हा आपण परत बोलावू तेव्हा काय करायचं, हे लेटरची झेरॉक्स आणि एक पत्र लिहायचं आणि त्याच्यामध्ये खाली जो शिपायाला किंवा जे ज्यांना पाठवतो त्यांची ह्या अधिकाऱ्याकडून अटॅस्टेड सिग्नेचर करायची, म्हणजे पे युनिटला ते प्रॉब्लेम येणार नाही, कारण की सर्व्हिस बुक आहे तर सर्व्हिस बुक घेताना एवढी काळजी घेतली आहे. आता काय होईल का, रिक्वेस्ट फॉर सर्व्हिस बुक रिक्वेस्ट, आता हा जे एक टॅब दिलेला आहे, म्हणजे आपण बघा आता इथं झालाय सबमिट सर्व्हिस बुक झालेला आहे आपला, सबमिट झाल्यानंतर जनरेट बारकोड सर्व्हिस बुक म्हणते, तर बारकोड तर आपण ऑलरेडी झालेला आहे तरी आपण टाकून देऊ, दाखवू कसं येते तर हे बारकोड हा असा आलेला आहे PWF 71. तर हा ह्या बारकोडची गरज नाही, कारण की ऑलरेडी तो सबमिटच्या वेळेस तो आलेलाच आहे. आता रिक्वेस्ट सर्व्हिस बुक ऑन रिक्वेस्ट, आता रिटर्न साठी काय होईल का, यांचं पे युनिटला काय आहे का रिटायरमेंट डेटा हे आहे, आता यांना जर असेल तर आपण त्यांचं जेव्हा व्हेरिफिकेशन होईल तेव्हा इथे या ठिकाणी आपल्याला सर्व्हिस बुकच्या ह्या ठिकाणी आपल्याला इथे अंडर सबमिशन आहे तर इथं स्टेटस येईल का बा यांचं बिल हे झालेलं आहे, सर्व्हिस बुक झालेलं आहे, इथं स्टेटस येईल इथे. तर हे स्टेटस जर आलं तर स्टेटस आल्यानंतर काय होईल का, इथं समजा यांचं ह्या तारखेला बा यांचं पे फिक्सेशनचं जे सर्व्हिस बुक आहे हे पास झालेलं आहे किंवा ऑब्जेक्शन आहे, तर मग काय करायचं, इथे जायचं रिक्वेस्ट मध्ये हे यांना सिलेक्ट करायचं आणि काय करायचं सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर एक पत्र तयार होईल, आता सध्याचं पत्र जे याच्यात हे सबमिट हे केलेलं आहे व्हेरिफिकेशन रिटर्न साठी आणि इथे केलंय का काय होईल, ह्या ठिकाणी नाव येईल आणि हे पूर्ण अजून आता हे मिळणे बाबत आहे, तर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये होईल चेंजेस किंवा ऑब्जेक्शन असलेलं परत मिळण्याचं यावं किंवा जर पास झालं असेल तर ते परत मिळण्यात यावं अशाबद्दल हे परिपत्र हे होईल, कारण की याच्यात आणि सबमिट सर्व्हिस बुक मध्ये आलेलं आहे दोन्ही सारखे आहे, सध्या याच्यात अपडेट व्हायचं आहे पण होऊन जाईल याप्रमाणे असं हे होऊन जाईल. सर्व्हिस बुकचं रिक्वेस्ट पण झालं, अपडेट इन्फॉर्मेशन हे जे असेल हा अपडेट आता अपडेट जे आहे ते सेवार्थ बुक आय डी जसं असेल त्याची आपण इन्फॉर्मेशन आपण इथं अपडेट करू शकतो. त्या रिपोर्ट तर याच्या रिपोर्ट मध्ये काही यांनी दाखवलेलं नाही, यांची यादीच आहे फक्त. याप्रमाणे सर्व्हिस बुकचं आपलं बारकोड कसं घ्यायचं, म्हणजे बारकोडची एक प्रिंट आली आपल्याकडे किंवा हाय बारकोड इथला असं लावू शकतो आपण किंवा ते प्रिंट आउट घेऊ शकतो, दोन्ही घेऊ शकतो आपण जे आपल्याला पाहिजे असेल ते. तर हे जसं दाखवलं होतं आपल्याला, तर हे बारकोड तर काय करायचं, पहिले याला काय करायचं, याला प्रिंट आउट घेऊन घ्यायची पहिले आणि ह्याच प्रिंट आउटवर परत हे हाच कागद टाकायचा आणि मग जे सर्व्हिस बुक सबमिटचा जो हा येते पे युनिटला फॉरवर्ड करायचा, त्या प्रिंटचा तो जो भाग आहे प्रिंटिंग आलेला भाग आहे तो वर ठेवायचा कागद प्रिंटरमध्ये आणि या ठिकाणी हे पत्र जे आहे याला प्रिंट करायचं, म्हणजे काय होईल का तुमचं ह्या ठिकाणी एवढ्या भागामध्ये ते बारकोड येऊन जाईल. हा एक प्रकार चालते किंवा जो तुम्हाला आधी दाखवला होता तोही प्रकार चालेल, दोन प्रकारे आपलं हे होऊन जाते. तर याप्रमाणे हे झालेलं आहे. आता वेतन पडताळणीकडे कसं पाठवायचं कसं घ्यायचं याबद्दलचा हा व्हिडिओ झालेला आहे. तर याप्रमाणे ठीक आहे. आता याच्यानंतर आता 7Pay बद्दल थोडंसं सांगतो का, 7Pay पे फिक्सेशन कसं करायचं, तर हे तर आपल्याला माहितीच आहे पे फिक्सेशन वगैरे जे काही आहे हे नेहमीप्रमाणे आपल्याला सेवा आता आय डी जर टाकली तर हे आपल्याला माहित आहे हे कसं तयार होते, तर हे सर्व डाटा येते आणि याच्याप्रमाणे आपण जर यांचं प्रमोशन झालं असेल रिव्हर्शन किंवा हे असेल तर इथे हेल हे आणि प्रमोशन वगैरे असेल टाइम बॉन्ड इथे घ्यायचं याप्रमाणे येईल. आता दुसरी गोष्ट काय आहे, बऱ्याच कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की इथे एखादा कोड टाकला, समजा आता हा एक कोड टाकतो मी PWF
सॉरी रिसेट करतो बोलले, एक मिनिट. हां आता बघा, एक कोट टाकतो. बघा काय म्हणते, एम्प्लॉईज कोड ऑफ एम्प्लॉईज इज नॉट अवेलेबल. हा सर्वांना प्रश्न आहे का हे असं कोण होते, तर काही याच्यात घाबरायचं कारण नाही, काहीच नाही, इथं नाही होत ना, काहीच फरक नाही पडत. आता काय करायचं, परत आपण इथे यायचं पे पेपिशन मध्ये, आणि काय करायचं, सेव्हन पे कॅल्क्युलेशन फॉर डेप्युटेशन सप्लिमेंटरी बिल. म्हणजे काय होते का, एक एक 16 लायनचं ते बिलच नसेल निघालं, मग त्याच्यामुळे ते इथं आलं, तर मग इथं काय करायचं, डेप्युटेशन असेल किंवा सप्लिमेंटरी बिल, तर तुम्हाला दोन पैकी कोणते घ्यायचं, सप्लिमेंटरी बिल घेऊन घ्यायचं, आणि डेप्युटेशन बाहेर जे असेल तर डेप्युटेशन घ्यायचं, आणि इथं सेवार्थ आयडी हे पूर्ण भरून घ्यायचं, आणि मग यांचं हा पूर्ण डाटा मॅन्युअली भरायचा. इथं फिजिकली म्हणजे ऑनलाईन मधून काही डाटा येणार नाही, आपल्याला सर्व भरायचं. ह्या भरल्यानंतर मग नंतर तुमचं गेट सेवार्था पे बिल होईल. म्हणजे सर्वांचा बराचसा प्रश्न हा होता, तर हा इथून आपला प्रश्न निकाली निघून जाईल, त्याप्रमाणे हे होईल. आणि पे विशेषण हे सर्व माहितीच आहे आपल्याला, आणि हे रिपोर्ट पण माहित आहे. फक्त आता याच्यामध्ये 3-4 गोष्टी राहिलेल्या आहेत. एक स्तरवाल्यांचं जे पदोन्नती आहे त्याच्याबद्दल अजून टॅब ऍक्टिवेट व्हायचं आहे. त्यानंतर जे एकाएकी पदाचे कर्मचारी आहे त्यांचा टॅब ऍक्टिवेट व्हायचा आहे. तर याप्रमाणे 1-2 टॅब इथे ऍक्टिवेट व्हायचे आहे. हे झाल्यानंतर आपल्याला तशा सूचना येईल. आणि फक्त इथं एक लक्षात ठेवायचं का बा, यांचं जे वेतनिकाचं जे हे आहे, वेतनिकांचं परिपत्रक वगैरे यांनी जे काढलेलं होतं, तर त्यांनी काय म्हटलं होतं का, वेतनिकाचं जे आहे ते 1 जानेवारी 2019 ते 31 मे 2019 या कालावधीचे सेवा पुस्तक सादर करा म्हणून, तर याप्रमाणे एवढे का करायचे आहे. आणि पुढच्या जेव्हा आपल्याला शासनाकडून आदेश प्राप्त होईल त्यानंतर पुढील आपण या ठिकाणी हे टाकायचं. तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला बहुतेक समाधान झालं असेल का, आपलं सर्व्हिस बुक कसं करायचं, पेन्शनरनी पण आपलं ट्रॅक करू शकता. आणि जेव्हा हे वेतनिका जेव्हा येईल सेव्हन पे ला इथे क्लिक केल्यानंतर, तर आपण काय करायचं, ट्रॅक युअर सर्व्हिस बुक जे आहे, तर ट्रॅक युअर सर्व्हिस बुक मध्ये इथं काय करायचं, सर्व्हिस बुक आय डी टाकायचं असेल तर, नाही तर आपला डायरेक्ट हे टाकायचं सेवाचा आय डी. हा जो एक टाकला, 3 पैकी 1 कोणते टाकायचं, आणि हे सबमिट करायचं, तर इथून तुम्हाला आपल्याला घर बसल्याच पोझिशन आपल्याला कळून जाईल. आणि तुमचा मोबाईल नंबर दिला असेल तर तुम्हाला, जर कर्मचाऱ्याचा मोबाईल नंबर दिला असेल तर कर्मचाऱ्याची ही जबाबदारी आहे की त्यांनी ताबडतोब फोन करायचा, ऑफिसला सांगायचं की माझं सर्व्हिस बुक पे युनिट मधून पास झालेला आहे किंवा ऑब्जेक्शन आहे, जे काही असेल ते सांगायचं, म्हणजे यांना माहिती पडेल आणि त्यानुसार ते आपलं सर्व्हिस बुक लवकर येईल. नाही तर काय होईल, तर तुम्हाला मेसेज येईल, कारण की मोबाईल नंबर जर तुम्ही तुमचा दिला आणि समजा मेसेज जर आला आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा पाहायला नाही गेला, तर काय होईल या केसमध्ये, तर तुम्हाला याच्यामध्ये त्रास होईल, आपलेच सर्व्हिस बुक तिथं 2-4 दिवस जास्त दिवस पडून राहील. तर हा त्रास टाळण्याकरता आपण याच्यात अपडेट राहायचं. प्रत्येक गोष्टी आपल्याला जर SMS आला असेल तर प्रत्येक गोष्टीचा SMS कशासाठी आला हे पाहणं आपलं काम आहे. कारण की आपण आपला मोबाईल नंबर देतो तर तो आपल्याला सुविधेकरता देतो, तर त्याकरता आपलं पाहायचं, आपल्याला काही होणार नाही, आपल्याला आपलं नियमित लक्ष असलं पाहिजे. याप्रमाणे याच्यात मॅन्युअल दिलेलं आहे कसं हे करायचं, तर आता हे सांगितलं त्याच्यामुळे आपल्याला काही सरळ सरळ लक्षात येईल. हे डिपार्टमेंट वाईज आहे, इथं जर तुम्ही आता हे यायचं आहे ते डिपार्टमेंट वाईजचं, डिपार्टमेंट वाईज मध्ये काय DDO कोड आणि हे टाकला का, DDO कोड मध्ये जेवढे पेंडिंग वगैरे आहे तेवढे आपल्याला याच्यात दिसून येईल. तर याप्रमाणे आपल्याला हे सर्व लक्षात आलं असेल असं गृहित धरतो. आणि आजचा व्हिडिओ मी मला वाटलं का 5-7 मिनिटात होईल, पण नाही होत आहे, कारण प्रत्येक वेळेस काही ना काही वेळ लागतच आहे आपल्याला, पण आपलं समाधान झालं पाहिजे हाच माझा उद्देश आहे. तर याप्रमाणे आता हे झालेलं आहे. आता पुढचा जो विषय घेणार आहोत ते रजेबद्दल घेणार आहोत, रजेच्या नियमाबद्दल सांगणार आहोत का कसं आहे काय आहे, कारण की यशदाकडून जे मला सॉफ्ट कॉप्या प्राप्त झालेल्या आहे त्याच्याप्रमाणे मी आपल्याला सांगेल काय काय आहे. तर म्हणजे काय होईल का, रजेबद्दल आपले सर्व जे काही आपल्याला जे माहिती नाही ते माहिती होईल, पॉवर पॉईंट आणि प्रेझेंटेशन आपल्याला आपल्या समोर राहील, त्याच्यामुळे आपण ते केव्हाही पाहू शकता. आणि आपल्याला ज्या काही अडचणी येईल त्या रजेमधून पाहून घ्यायचे,
आणि आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. आणि याच्याबद्दल जर आता युट्यूब मध्ये तर काही टाकायची गरज नाही कारण की सरळ होईल, पण जेव्हा जेव्हा फक्त माझा एकच विनंती आहे आपल्याला की जेव्हा जेव्हा आपण व्हिडिओ बघाल तर व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली असते तर ती लिंक पाहायची. आणि शक्य झालं तर या ठिकाणी पण मी तिची युट्यूबची लिंक देणार असाव तर या ठिकाणी आपण हे पाहून घ्यायचं. याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ मी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.